नमस्कार, मी श्रद्धा हांडे. अलबत्या गलबत्यामध्ये मी कन्याराजाची भूमिका करते. अलबत्या गलबत्या आता एक नवीन विश्वविक्रम करणार आहे. येत्या 15 ऑगस्टला एकाच दिवशी एकाच नाट्यमंदिरामध्ये 6 सलग प्रयोग करणार आहोत. आम्ही 15 ऑगस्ट 2018 सुद्धा हा विश्वविक्रम केला होता एकाच दिवशी 5 प्रयोगांचा. आता आम्हीच आमचा रेकॉर्ड मोडका बोल. ओके, म्हणजे मी अद्वैत थिएटर संस्थेमध्ये याआधी बॉम्बे 17 सुद्धा नाटक केलं आहे, त्यानंतर शोधा अकबर केले आहे, भारुडीचा शो केला आहे. त्यामुळे ह्याच संस्थेतून मला पुन्हा एकदा बोलवलं. सो माझं ऑडिशन झाल्यानंतर मला चिन्मय दादाने येस केलं आणि तिथून पुढे माझा हा राजकन्याचा प्रवास सुरू झाला जो आजतागायत सुरू आहे. आणि मला स्वतःला एक कलाकार म्हणून वाटलं की नाही, ह्याचे कॉस्ट्युम आपण बदलावे, तर ते स्वतः मी करते. दादाने मला येस केलं, सो मी 50 प्रयोगानंतर माझे कॉस्ट्युम मी स्वतः करायला घेतले आणि मला स्वतःलाही आवडतं आहे. मी राजकन्या म्हणूनच जगते असं फील होतं मला, कारण नाटक संपल्यानंतर लहान मुलांचं जे प्रेम मिळतं ते कुठेही पैशात विकत मिळणार नाही अशी ती गोष्ट आहे. इतकं मौल्यवान प्रेम आम्हाला मिळतं रसिक प्रेक्षकाचं, त्याचीच पोचपावती आहे की अलबत्या गलबत्या सक्सेसफुल आजही एक बालनाट्य म्हणून पाहिलं जातं अलबत्या गलबत्याकडे. खरं तर ते टायटललाच आहे आमच्या, बालनाट्य अलबत्या गलबत्या. तर ते रन होतं आहे कारण सीझनल नाटकं येतात, सीझनल बालनाट्य असतात जे फक्त दिवाळी सुट्टी ह्या दरम्यान होतात, पण अलबत्या गलबत्या दर महिन्याला 20 ते 25 प्रयोग करतं. खरं तर हे शिवधनुष्य आमचे निर्माते राहुल भंडारेंनी पूर्तता म्हणजे सक्सेसफुली केलं आहे. म्हणजे हे यश खरं तर आमचं सरांचंही आहे. कौतुक वाटतं आम्हाला त्या बाबतीमध्ये की अशा प्रकारे प्रयोग लावणं, जे टायमिंग आहे जबरदस्त आहे आणि हे जे ठरलं आमचं तर ते आम्ही सुरूच झालो आहे आता. हां, वर्ल्ड रेकॉर्ड गोष्ट आहे. मुळात त्या दिवशी एवढीच वाक्य बोलायची जी नाटकात दिलेली आहेत, त्यातूनच एनर्जी जास्त आमची सेव्ह होणार आहे कलाकारांची मुळात. आणि शेवटी आपल्या एंट्री एक्झिट मध्ये थोडासा एक ब्रेक असतोच प्रत्येक कलाकाराला, त्यामुळे त्या पद्धतीने मला वाटतंय ती एनर्जी मॅच करणार आम्ही सगळे कलाकार. तुम्हाला काय जाणवतं का वेगळेपणा, त्यांचं बाउंडिंग कसं होतं ऑन स्टेज? ॲक्च्युली सांगायला आवडेल मला की ह्या नाटकात स्टारही नाही आहे, पण हे नाटक स्टार आहे मुळात. कारण 50 वर्षापूर्वी ह्या नाटकामध्ये दिलीप काकांनी चेटकिणीची भूमिका केली होती. ते नाटक तेव्हाही प्रेक्षकांना तेवढीच भुरळ पाडत होतं. आफ्टर दॅट जसं तुम्ही म्हणालात की मांगले सर होते, तर त्यांनीही काम केलं तेव्हा तेवढीच भुरळ पाडत होतं. आता निलेश चेटकिणीची भूमिका करतो आहे, तर प्रेक्षकांना तेवढीच भुरळ पडते. मुळात हे कॉस्ट्युम्स जे कुठले कलाकार घालतील आणि ते घालून परफॉर्म करतील तर प्रेक्षकांना ते तेच दिसणार आहेत. म्हणजे ते कॅरेक्टरवर प्रेम करत आहे ऑडियन्स आमच्या. म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम हे कॉस्ट्युम प्लेवर आहे आमच्या. म्हणजे हे जे आम्ही आता मी अशा गेटअपमध्ये आहे, तर मला वाटतं मी हे चेंज केलं तर कदाचित ते तेवढं अभिप्रेत नाही होणार. पण हे गेटअप जे आहे, जसं आता निलेशने चेटकिणीची भूमिका करतो आहे, तर तो जेव्हा रेडी होतो सो ती चेटकीने आहे. सो मुलांना चेटकीने, चेटकिनीच्या आत कोण काम करतंय हे मुलांना जाणूनही घ्यायचं नाही आहे. आणि काय हवंय त्यांना, जे हवंय ते मिळतंय त्यांना, ते प्रेम मिळतंय. आणि निलेशची एक गोष्ट चांगली आहे, खूप प्लस पॉईंट आहे, की प्रयोग झाल्यानंतर सुद्धा एक तास प्रेक्षकांना भेटण्यासाठी तो उभा असतो, सनी असतो. आमचे सगळे कलाकार आम्ही तिथे उभे असतो प्रेक्षकांना भेटून मग आम्ही निघतो. सो निलेशचा ते प्लस पॉईंट खूप चांगला आहे की तो मुलांना नाराज करत नाही. सनी खरंच खूप एक कलाकार म्हणून तर चांगला आहे, पण एक माणूस म्हणून सुद्धा सनी खूप चांगला मुलगा आहे. टीम बोलतो ना आपण, टीम टिकवणं, टीम वर्क करणं, टीमला सांभाळणं हे कलाकारांना जमलं पाहिजे. म्हणजे ते ग्रुपिंग करून ते काहीतरी त्रास असं नाही, तर सनी खूप छान प्रकारे समजून घेतो, सांभाळतो काही गोष्टी आणि सगळ्यांना धरून चालणारा मुलगा आहे. त्यामुळे सनी बरोबर काम करायला मलाही खूप मजा येते. त्यामुळे
किंवा प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय येते तुमच्या तुमचं काय रसिक प्रेक्षक मी म्हणाले तसं की छोटी छोटी मुलं असतात त्यांना भेटायचं असतं, त्यांना फक्त एक काही लहान मुली असतात त्यांना मिठी मारायचं असतं, तू ना माझ्या मावशीसारखी दिसते, तू ना माझ्या ताईसारखी दिसतेस, तुझी हेअरस्टाईल छान आहे. सो त्यांना खूप आनंद मिळतो म्हणजे की आमच्याशी बोलल्यानंतर, आणि त्यांना भेटून आमचा थकवा खरंच खूप निघून जातो, कारण जे दमायला होतं 2 तासानंतर. सो जेव्हा ही लहान लहान मुलं आम्हाला इतक्या प्रेमाने भेटतात तेव्हा एनर्जी अजून बिल्डअप होते आमची, खूप छान वाटतं, भारी वाटतं. काय प्रेक्षकांना अलबत्या गलबत्या नाटक हे फक्त बालनाट्य नाहीये, हे नाटक मुलांसोबत पालकांचं सुद्धा मनोरंजन करतंय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे सुद्धा पाहिलं जातं. अलबत्या गलबत्या म्हटलं की लहान मुलांना जेव्हा घेऊन येतात प्रेक्षक तर त्यांचं वाक्य असतं की मुलं म्हणजे घरात बोलत नाहीत, पण आज हे नाटक पाहिल्यानंतर नाटक पाहता पाहता सुद्धा ती बडबडत होती. सो हे नाटकाचं श्रेय आम्हाला म्हणायला हरकत नाहीये, कारण मुलं ज्या प्रकारे एन्जॉय करतात आणि मुलांसोबत पालक सुद्धा, कारण पालकांचे रिव्ह्यूज पण येतात की तुम्ही फक्त मुलांचंच नाही तर पालकांचं सुद्धा मनोरंजन केलंय, पण पालकांचं मनोरंजन करताना लहान मुलांना समजेन अशा पद्धतीने ते केलंय. सो तुम्ही अजून अलबत्या गलबत्या पाहिलं नसेल तर नक्की, आणि हा 15 ऑगस्टला होणारा जो विश्वविक्रम आहे खरं तर हा मराठी रंगभूमीसाठी हा सुवर्ण दिवस असणार आहे, की हे अलबत्या गलबत्या आज ज्या पद्धतीने ज्या ताकदीने 6 प्रयोग करणार आहे, तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे हे शक्य होतं आहे, तर असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या, आणि या इतिहासाचा साक्षीदार व्हायला तुम्ही नक्की या, हे मी तुम्हाला आवर्जून आग्रहाचं आमंत्रण देते.